उन्हाळ्यात कसं असं माशात आता जास्त प्रॉब्लेम असतो, बाहेर बसले की माशा वगैरे फरशो सगळ्या माशात येते, त्यामुळे डिझाईन आहे तर एकदम छान आहे असं बघू शकता तुम्ही, आणि क्वालिटी पण छान आहे. आहे चिकनचा रस्सा, गॅस बंद केलाय, एकदम मस्त असं छान झालंय. हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते. आणि आता आहे तर सकाळच्या 10:30 झाले, संचिता तर स्कूलला गेलाय, आणि आज आहे तर मम्मीची थोडी तब्येत आहे तर थोडी ठीक नाही, तिला तिचं आहे तर कंबर दुखायला लागले, त्यामुळं तिला म्हणलं तू आज कर आणा, मी आहे तर बाकीची कामं करून घेते. त्यामुळं आता मला करायचं आहे भांडे घासायचे आहेत, कट्टा आहे तर कट्टा पुसून घ्यायचा आहे, नंतर मशीन पण लावायचे आहे. संचित आहे तर स्कूलला गेलाय, संचितला टिफिनला फक्त चिवडाच दिलाय, कारण आज आहे तर दुपारी आम्ही बनवणार आहे चिकनचं प्लॅनिंग आहे, त्यामुळे दुपारी चिकन भाकरी बनवायची आहे, त्यामुळे तुम्हाला पण दाखवते बनवलेलं. चला तर मग आता बाकीचे एवढे सगळे काम आहेत ते करून घेते, तिथलं ब्लँकेट दे. तर हे बघा, मी आणि संचित ब्लँकेट आहे, तर ब्लँकेटच्या घड्या घालून घेते. आणि खोकल्याची साथ आली बघा सगळ्यांना, सर्दी खोकला, कोण कोण आजारी पडायला लागलेत, आजारी लोक जास्तच पडायला लागलेत, आणि पुण्याला तर जास्त साथ आली खोकल्याची, सांगत होते बातम्याला. अरे लाईट गेली, लाईट गेल्यामुळे तुम्हाला आहे तर अंधार दिसायला लागला असेल, थोडं थोडं दिसते. चला तर मग आता लाईट गेली त्यामुळे काय दिसे विना, मी एकला बेडरूम मध्ये सगळं आवरून घेते आणि नंतर किचन वगैरे क्लीन करताना तुम्हाला दाखवते. आधी इथला इथं आवरून झालंय सगळं, आणि पलीकडचं हॉल मधलं पण सगळं आवरून घेतलं, आणि तिथून झाडून पण घेतले. आता इथला आहे तर झाडून घेते, आणि झाडून झाल्यानंतर किचन पुसायचं आहे, अजून किचन पुसलं नाही, किचन कट्टा वगैरे पुसून घेते. चला मग आता इथला आहे तर एवढं सगळं झाडून घेते, आणि नंतर पुसून पण घेत आहे, अजून आंघोळ पण झाली ना माझी, आंघोळ राहिली बाकी, तुला दाखवते मग तुम्हाला तर कट्टा पुसताना. झाडून झाले आता कट्टा पुसून घेते, तर कट्टा काय केलं मी पाणी ओतून घेतलंय, आणि पेंट वगैरे झालंय कट्टा जास्त, त्यामुळे आता सगळा कट्टा आहे तो पुसून घेते. भांडे बाहेर ठेवलेत आणि मम्मी इथे उठून आले आणि मला म्हणते भांडे घासते, तर आता दुखतंय तर तिथं मी म्हणते राहू दे घासू नको, किती किती असून बसून बसून नको राहू दे घासते, मी किती वेळ लागायला लागलाय घासायला, लय लोड पडतोय परत तुला. नाही नाही अंड्या, हा चिकन घेऊन आलेत पप्पा, अजून चिकन बनवायचं आहे, भाकरी बनवायची आहे, संचित स्कूल मधून आलो की नंतर मग सगळे जेवण करायला बसणार आहे, अजून मला पुसून घ्यायचं आहे, तर आता एवढे सगळे काम आहे तर मी पटपट पटपट करून घेते. आता काय करते, कट्टा पुसून घेते, आणि कट्टा पुसून झाल्यानंतर मला भांडी घासायचे आहे, तर भांडी घासून घेते आणि पुसताना तुम्हाला दाखवते, तर सगळं घर वगैरे पुसून घेतात मग थोडक्यात दाखवते. आणि पप्पा चिकन पण घेऊन आले, तर बघा चिकन चिकन तर कॅरे बघाय, तर हिला पण टाकू खाली, आता सगळं झाडून माझं घेत आहे खालचं. चला पटपट 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 सगळे आता काम आहे तर करून घेते मी भांडी आणि कट्टा वगैरे पुसून झाडून घेतलं, आणि आता पुसायचं बाकी राहिलंय, फरशा अजून नाही पुसून घेतल्या, पण त्याच्या अगोदर काय म्हणलं, आता लाईट कशी सकाळची थोडी फुल असते 10:30 नंतर, त्यामुळं म्हणलं चिकन आहे तर चिकनला कुकरमध्ये शिजायला टाकावं शिजली, तर त्याच्यासाठी काय केलंय, चिकन आहे तर स्वच्छ धुवून घेतलंय 2-3 पाण्याने, आणि आता काय करणार आहे गॅसवर फोडणी देणार आहे, म्हणजे गॅसवर थोडस परतून घेणार आहे कुकरमध्ये, आणि नंतर शिजवून ठेवणार आहे. तर आता चिकनमध्ये टाकलंय मीठ आणि हळदी आणि मिठामध्ये फक्त तेल शिजवून येणार आहे, आणि नंतर रेसिपी दाखवते तुम्हाला कसं बनवते ते. तर परातीमध्ये टाकले आता हळदी आणि मीठ टाकले, कुकर पण झालंय गरम, आता काय करते याला सगळं चिकनला एकत्र मिक्स करून घेते हळदी मिठामध्ये, आणि तेल फुटेपर्यंत गॅसवरच भाजते, आणि पाणी टाकून नंतर शिगड्यावर ठेवते. तर मम्मीला म्हटलं होतं भांडे राहू दे घास नको, मी घासते भांडे, तरी मम्मीने काही नाही ऐकलं, मम्मी गेली बाहेर भांडे घासायला, तरी झालेत भांडे घासून, आता बाकीचं आहे तर मी करते म्हणजे तुला राहू दे, बाकीचं म्हणजे झाले बऱ्यापैकी सगळं, आता राहिलंय म्हणलं फक्त पुसून घ्यायचं बाकी राहिले, तर रोज फरशा पुसून घ्यावेच लागते, जसं की तुम्हाला सांगितलं आमच्यात गिरण आहे, त्यामुळे कसं पांढरं शुभ्र सगळं होऊन जाते, त्यामुळं फरशा आता पुसून घेते मी, आणि पुसून झाल्यानंतर मला अजून व्यायाम करायचा आहे, आंघोळ टाकले आणि नंतर भाकरी भात दुपारी स्वयंपाक पण बनवायचा आता प्लॅन, तर
त्यामुळे चिकन बघू पप्पांना दाख पप्पांना पण येतं बनवायला म्हणजे चिकन वगैरे भाज्या बनवते तर पप्पांना म्हणते मी तुम्ही बनवा तुमची रेसिपी दाखवते मी पप्पांनी बनवलं तर पप्पांची रेसिपी तुम्हाला दाखवेल त्यांना विचारते आणि नाही बनवलं तर मग मी माझ्या पद्धतीनं दाखवेल तुम्हाला चला मग आता हे तर छान असं मी ते शिवतेपर्यंत भाजते मीठामध्ये नंतर आहे तर मग शिगडी उठवते मग शिगडी बघते माझी आंघोळ व्यायाम सगळं भुतेपर्यंत हळूहळू हळू छान असं कमी गॅसवर शिजेल तर आता आहे तर मी शिगडीवर कुकर लावून ठेवलाय आता पुसून घेते तर पुसून घ्यायला आम्ही तुम्हाला आम्ही कोणतं फिनेल वापरते ते दाखवते बघा हे फिनेल वापरतोय तर हे फिनेल ना असं उन्हाळ्यासाठी एकदम चांगलं आहे कारण उन्हाळ्यात कसं असं माशात आता जास्त प्रॉब्लेम असतो बाहेर बसले की माशा वगैरे फरशो सगळ्या माशा ते येते त्यामुळे हे फिनेल टाकलं ना तर माशांचा प्रॉब्लेम आहे तर ते म्हणजे माशा येतच नाहीत आणि वास पण एकदम छान असा येतोय तर ह्या फिनेलचं नाव आहे पंपा म्हणून आहे फिनेलचं नाव तर आता इथे तर हे मिळते आता तुमच्याकडे आता काय माहिती कंपनीचं मिळते का नाही तर याची प्राईस आहे तर 145 रुपयेचा आहे आणि किती लिटर येते बघा 1 लिटर आहे बघा एवढा मोठा बॉक्स तर कमी महाग पण नाही एवढा आणि चांगलं पण नाही तर आम्ही पाण्यामध्ये नाही टाकत डायरेक्ट असं फिनेल ओतायचं आणि पुसून घ्यायचं आणि हे मोफतर मी जसं तुम्हाला सांगितलं आहे मम्मीनं घरी बनवलं आहे तर हे कॉटनचा कॉटनचा बेडशीट होतं कॉटनचं तर ते कॉटनच्या बेडशीटला एकदम लाईनीमध्ये असं कट करून दोऱ्या कशा कट करतो तर तशा कट केलं होतं आणि तर ते कट करून हिला जोडून घेतले तर छान आहे तसंच मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले 3-4 महिने झालं वापरतोय असं वाटत नाही की घरी मोब तयार केलाय आणि फिनेल पण छान आहे तुम्ही उन्हाळ्यासाठी बघू शकता असं वापरून एकदम माशा वगैरे येत नाहीत आम्ही उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्याच नाही आम्ही डेली हेच वापरतो हे किंवा डेटॉल दोन्ही असतं हे चला मग आता घेते सगळं पुसून मम्मीचा चालला आराम भांडे घासून आले तिन्ही नको म्हटलं तरी घासले भांडे आता हे सगळं पुसून झालं की मग मी आता व्यायाम पण करून घेते तर आता आहे तर आम्ही नाही वहिनीने आहे तर मम्मीने सांगितलं होतं सोप्यासाठी कवर घ्यायचे होते तर मग वहिनीने तिथं वहिनी बिहारला असते तर त्यांनी तिथून फ्लिपकार्टवर हे केलं होतं फ्लिपकार्टवरून सोप्याचे कवर मागवले तर तुम्हाला दाखवते अजून ओपन केलं नाही कसे आहे तुम्हाला दाखवते पिंक कलर आहे पिंक तर मला पण माहिती नव्हते बरं का कसे म्हणजे कसे त्यांनी हे केले छान आहे तर हे काय आहे तर हे टेबलच आहे टेबलवर हंतरायचं तर हे बघा असं आहे अशी डिझाईन आहे तर छान आहे कलर छान आहे पिंकाचा तर हे टेबलवर बहुतेक आमचा टिपवाय लहान आहे तर हे टिपवाय मोठ्या टेबलवरच आहे बहुतेक तर टिपवाय आमचा लहान असल्यामुळे ह्याचं दोन होते एक आणि हे आहेत कवर सोफ्याचे तर अगोदरचे होते तर ते थोडे खराब झाले होते आणि सिंगल असल्यामुळं कसं लगेच खराब होते डबल असले की मग जास्त दिवस राहते त्यामुळं तर डबल आलेत म्हणलं हे होते हे खुर्चीवरच आहे तर डिझाईन आहे तर एकदम छान आहे असं बघू शकता तुम्ही आणि क्वालिटी पण छान आहे कलर मी सोप्यात असा हेच होते लुक चेंज होईल असा संचीच्या बड्डेला टाकू संचीच्या बड्डेला टाकल्यावर दिसेल तुम्हाला तर हे असे सगळे सेम होते खुर्चीवर तर 4 पीस आहेत सगळं सिंगल सिंगलच आहेत वाटतं अखंड नाही आहे अगोदर जो होतं ते अखंड होतं हे सिंगल आले सगळे नाही सिंगल नाही अख हे घडे घातले हे बघा हे असे घडे कशी घातले बघा समजेना पण मला असं वाटलं की हे आले बरोबर ही डिझाईन आहे ना ते सेम अशी इथून घडे घातले होते त्यामुळे मला असं वाटलं हे कटमध्ये आले काय काय कवर कटमध्ये पण असतात आणि काय काय असे अखंड पण असतात हे बघा हे असं आहे तर छान आहे मस्त आहे तर हे एक आणि हे दुसरं आहे बघा हे घडी अशी घातल्यामुळे समजतच नाही ते असं वाटतंय की ते काय म्हणते त्याला
सिंगलच आहे पण अखंड आहे थिता आहे बघा अखंड इकडे मी टाकलेला हे बघा असे घडी घातल्यामुळं सेम तसं वाटते पण हे घडी घालायची पद्धत कशी केली बघा त्यांनी त्यामुळं उघडल्यानंतर समजते असं हे बघा छान आहेत कर एकदम मस्त मम्मीला आवडले का तुला आवडले का छान आहेत अगोदरचे पण अगोदरचे व्हाईट आणि ग्रे कलर मध्ये होते आणि हे व्हाईट आणि पिंक आहे आणि फुलं पण छान आहेत डिझाईन सगळ्यात मस्त आहे बघा हे डिझाईन मुळे खूप छान आहे आणि प्राइस सांगायची झाली तर 500 किती तर आहे तर वहिनीने तिकडनं बिहार वरून ऑर्डर केले होते फ्लिपकार्ट वरून आणले तर छान आले छान भेटले चला मग आता माझी आंघोळ राहिले तर पार्सल आलं होतं तर म्हटलं चला तुम्हाला पहिलं पार्सल उघडून दाखवावं आणि आता पाणी उशीर झालं गरम झालंय चला आंघोळ करून घेते आणि स्वयंपाक पण तुम्हाला एकदम झटपट दाखवते कारण तर वेळ जास्त झालाय आणि सगळं तुम्हाला थोडं थोडं दाखवते त्या नाद्यात मला माहिती आहे व्हिडिओ पण जास्त मोठा झाला असेल चिकन साठी मसाला म्हणजे पातेल्यामध्ये टाकले कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये तळायला लागले पेस्ट केलेले मी आणि दुसरा मसाला केला खोबरं लसूण कोथिंबीर जिरे आणि अद्रक हे सगळं एकत्र असा मसाला केला आहे दाखवते तर हा मसाला केला आहे चिकन तर मग असे शिजले संचितला सेपरेट बनवले आणि आता आम्हाला बनवायला लागले एका साईडला शिजले बघा तिथं शिगडीवर भात ठेवलाय आणि तुम्हाला दाखवते पण संचितचं चिकन आणि आमचं पण दाखवते येते तर कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये तळून घ्यायला लागले मग छान असं भाजून घ्यायला लागले ब्राउनी कसा भाजायचा आणि ते बनवले संचितला तर संचित झाले जवळपास बनवून आता त्याला थोडीशी उकळी यायला ठेवली आणि चिकन आहे तर कढई हा कुकरमध्ये तर एकदम छान असं सॉफ्ट असं शिजलं आणि हे सगळे तेलामध्ये छान ब्राउनीज भाजून झाला कांदा की आता त्याच्यामध्ये टाकते हे मसाले टाकून भाजून घे मसाला आहे तर भाजला आहे छान आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे चिकन तर मसाला म्हणजे काय टाकलं आहे मी त्याच्यामध्ये एक सांगते हळद धना पावडर थोडीशी आणि चिकन मसाला एवढंच टाकलं बाकी काही नाही टाकलं आणि काळं तिखट आणि जो तुम्हाला मी बारीक केलेला मसाला दाखवला होता तर तो तर आता ह्याला सगळं मिक्स करून घेते आणि पाणी टाकते आणि थोडंच उकळी आल्यानंतर दाखवते तुम्हाला एका साईडला इथं लाईट गेली त्यामुळं भात आहे तर शिगडी म्हणजे इकडच्या गॅसवर ठेवला शिजायला आणि संचितचं रस्सा आहे तर तयार झाला आहे तर त्याला खाली काढून ठेवलं हे बघा आता आहेत तर एक वाजलेत आणि दोन्ही पण गॅसवर एका साईडला भात एका साईडला रस्सा आहे तर शिजतोय लाईट आली आता ज्या रस्त्याला थोडी उकळी आली ना तर मी शिगडीवर ठेवणार आहे आणि आता लगेच भाकरी बनवून घेणार आहे तर गरम बघा किती वेळेला आले मला सगळ्यात तोंडाला घाम झाला आहे दुपारचं गरम होते आणि सकाळ संध्याकाळ गार असतं त्यामुळं पण लोक आजारी पडायला लागले तसं वातावरणात बदल झाल्यामुळं पण दुपारी एकदम उन्हाळ्यासारखं गरम व्हायला लागले बघा आता मी तर इथं बनवायला लागले तर जास्तच मला गरम व्हायला लागले आणि संजीत पण आता येईलच 15 मिनिटात त्यामुळे आता पटकन भाकरी बनवून घेते आणि भाकरी बनवल्या गरम गरम आहे तर आम्ही जेवण करायला बसतो आणि तुम्हाला भाकरी बनवल्या पण सगळं भाकरी बनवून घेते आणि भाकरी वगैरे बनवून झाले की सगळं तुम्हाला एकदा आग्रह एकदा दाखवते सगळं म्हणजे रस्ता पण तोपर्यंत चांगला उखळतोय भात पण छान होतोय तर सगळं तुम्हाला दाखवते मी स्वयंपाक आहे तर बनवून झालाय माझा तर तुम्हाला दाखवते संचित पण स्कूलमधून आलाय आणि मम्मीला आली मिरची त्यामुळे मम्मी आता मिरची करायला गेली मम्मीची मिरची झाली त्यानंतर आम्ही जेवण करायला बसतो तुम्हाला दाखवते पण मी आता सगळं इथं आहे चिकनचा रस्सा गॅस बंद केलाय एकदम मस्त असं छान झालंय बघू शकता तुम्ही आणि इकडं बनवलाय भात भातातून अजून वाफा निघते आणि इथं ठेवलेत भाकरी तर भाकरी मक्याच्या बनवल्यात आणि 4 बनवलेत भाकरी आणि हे काय संचित तुम्हाला दाखवलेत मगाशी तरी ताई संचितची भाजी तर संचित दाखवले संचित आलाय आता त्याला घेते चारून आणि नंतर आम्ही जेवण करतो मागो आम्ही आता बाहेर जेवण करायला बसलोय तर बघा इथं मम्मी पप्पा आणि संचित जेवण चालू झालंय हे ना बाळा म्हणा या सगळे जण जेवण करायला सगळेजण या जेवण करायला आणि 2:15 वाजले मम्मीला चिकणी आल्यामुळे जेवण करायला झाला वेळ चला तर मग आम्ही आता जेवण करून घेतो आणि तुम्हाला म्हणजे आजचा व्हिडिओ शेवट आहे तर इथंच होतोय कारण सकाळपासून काही खूप कसं काही काही दाखवले त्यामुळे व्हिडिओ झालाय मोठा त्यामुळे व्हिडिओचा शेवट करते इथंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय करा बाळा बाय 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 बाय